जीव मुठीत घेऊन सुरू आहे गोळेगाव सौंदळी गट ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार. सदर इमारत शिकस्त झाल्याचं वारंवार ठरावाच्या माध्यमातून गट ग्रामपंचायत गोळेगाव सौंदळीच्या सरपंच सौ भारती विक्रम देशमुख यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या, परंतु जिल्हा परिषद जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? असे वाटत आहे, सदर इमारत केव्हाही पडून जीवितहानी होऊ शकते अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील व विक्रम देशमुख यांनी दिली. वारंवार लेखी तक्रारीवर प्रशासन तर काही ठोस भूमिका घेत नसेल तर लवकरात लवकर जिल्हा परिषद कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा सरपंच सदस्य यांनी दिला. सूरज देशमुख, दर्यापूर. डिसमिटल करून आम्हाला 5-6 महिने होऊनही अजूनही जिल्हा परिषदच्या इकडून कोणत्याही प्रकारचं पत्र मिळालेलं नाही. आता वारंवार टाळाटाळ करून आम्ही ग्रामपंचायत हे गावातले हे गावाला संदेश देणारा असं हे इमारत आहे, हे इमारतच नाही आहे आम्हाला, तर आम्ही संदेश कसा देणार? कोणतंही इथं बोर्डं लावता येत नाही, कोणत्याही प्रकारची काही व्यवस्था नाही, कोणतेही काही डिजिटल आमची ग्रामपंचायत झाली नाही. तरी शासनानं याच्या इकडे दुर्लक्ष आतापर्यंत केलेलं आहे. आमची ग्रामपंचायत आम्हाला लवकरात लवकर ना भेटली तर आम्ही जिल्हा परिषद अमरावती येथे उपोषण करू अशी असं मी गावाच्या वतीने एक प्रतिनिधी सुद्धा आमच्या सरपंच साहेबांनी वेळोवेळी त्याची पूर्तता केली, परंतु वरच्या पातळीवर कोणतीही दखल न घेता आज आमच्या सर्व सदस्य सरपंच आणि सर्व बॉडीसाठी जे मरण्याच्या साठी यांनी याची ग्रामपंचायत सोडून दिलेली आहे, जिल्हा परिषद सदस्यांकडे किंवा ग्रामपंचायत आपलं सॉरी जिल्हा परिषद सदस्यांकडे किंवा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे अशा या निष्क्रिय किंवा एकदम शिकस्त झालेल्या ग्रामपंचायतसाठी निधी उपलब्ध होत नाही हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे आणि खेदजनक आहे. जर गावाची ग्रामपंचायतच व्यवस्थित नसेल, तिथं कामच जर करू शकत नसेल सरपंच किंवा सदस्य किंवा पूर्ण ते बॉडी, तर गावाचा विकास कोण्या पद्धतीनं होईल? आज आपण मोदी युगामध्ये जगत आहोत, मोदी युगामध्ये राहत आहोत, पण खरी परिस्थिती पाहताना गावाची एवढी हलाखीची परिस्थिती आहे. काही महिला सदस्यसुद्धा ग्रामपंचायतमध्ये आहे जर आणि ग्रामपंचायत जुन्या पद्धतीची बांधलेली असल्यामुळे सर तिथं कोणत्याही प्रकारचा स्लॅप नाही, ते जुनी विटात विटात मातीचं बांधकाम केलेलं आहे स्लॅप होता त्या म्हणजे याचं, ते जर पडलं तर उद्या त्यांना जबाबदार कोण? आम्ही याच्यानंतर या ग्रामपंचायतमध्ये मिटिंगसाठी बसण्यास तयार नाही आहे. त्याच्यामुळे माननीय अध्यक्षांनी म्हणजे सरपंच साहेबांनी ज्या